नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सुपर ॲनालिसिस सिरीज राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2019. यापूर्वी आपण चालू घडामोडीचा आढावा आणि ॲनालिसिस केलेला आहे. आज आपण आता या व्हिडिओमध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हा जो सामान्य विज्ञानाचा आपला भाग आहे त्याचा ॲनालिसिस पाहणार आहोत. हे ॲनालिसिस पाहत असताना आपल्याला अभ्यासाची एक चांगली सवय लागावी हा हेतू मी समोर ठेवून हे ॲनालिसिस तुमच्यासमोर सादर करणार आहे. कारण परीक्षा खूप आहेत, UPSC जी आता प्रिलिम आहे, संयुक्त परीक्षा आहे, इतरही छोट्या मोठ्या परीक्षा आहेत. या पद्धतीने अभ्यास करा, यश बरोबर येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ॲनालिसिसमध्ये जीवशास्त्राचं वर्गीकरण आपण 4 घटकामध्ये केलेलं आहे. मानवी जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि मग त्याच्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. जीवशास्त्राचे हे 4 घटक का? कारण कोणत्याही परीक्षेमध्ये जीवशास्त्रावर जास्त भर असतो म्हणून. तर पाहूया प्रश्न कसे आले होते, अभ्यास करताना नेमका कसा केला पाहिजे. तर सुरुवात करूयात मानवी जीवशास्त्र या विषयापासून. तर मी प्रश्नांचा ॲनालिसिस ऑलरेडी केलेला आहे. मानवी जीवशास्त्रामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता, तो म्हणजे की खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्लड ग्रुपच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. ब्लड ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या RH फॅक्टर असतो किंवा नसतो. भारतातील 97% लोकांचा ब्लड ग्रुप हा RH फॅक्टर असणारा आहे. RH शब्दाचा अर्थ आहे रिसस. रिसस म्हणजे काय? तर जे प्रतिद्रव्य रिसस जातीच्या माकडात आढळते ते ज्या माणसात आढळते ते RH पॉझिटिव्ह रक्तगटाचे असतात. पण विज्ञान हा कमाल असतो. कारण आपण बऱ्याचदा पाहतो की लग्न जुळवत असताना लग्नपत्रिकेच्या ऐवजी आरोग्य पत्रिका जुळून पाहायला पाहिजे असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं, जर समजा RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह या दोन व्यक्तीचा विवाह झाला तर जन्माला येणारे पहिले मूल जसं काही वेळेस नॉर्मल किंवा मृत असते तसे दुसरे मूल ही धोकादायक किंवा मृत असू शकते किंवा होते. त्याचं कारण असं, दुसऱ्या गर्भाच्या वेळेस जेव्हा पुरुष RH पॉझिटिव्ह रक्तगटाचा असतो आणि स्त्री RH निगेटिव्ह रक्तगटाचा असतो तेव्हा त्या मुलाच्या रक्तामध्ये RBC गाठी तयार होतात आणि त्या गाठी तयार झाल्यामुळे तो मूल दगावतं. म्हणून याचा उत्तराचा पर्याय क्रमांक 1 हा परीक्षेसाठी आपल्याला लिहावा लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे स्नायूंच्या बाबतीमध्ये, म्हणजे अर्थात आपल्याला सर्व प्रकारच्या इंद्रिय संस्थांचा अभ्यास करावा लागतो. तसं स्नायू संस्थेचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर त्या ठिकाणी विचारलेलं आहे की स्नायूचे संकुचन सिद्धांत बाबत खालील विधाने लक्षात घ्या. तर संकुचन म्हणजे आकुंचन पावणे या संदर्भातला हा विषय आहे. तर यातील दोन्ही विधाने बरोबर आहेत. हॅक्सले आणि निर्जर्के या शास्त्रज्ञांनी मांडलेला हा सिद्धांत आहे तो म्हणजे काय की स्नायू संकुचन हे कशामुळे होत असतात या संदर्भातला तो आहे. तुम्ही डिटेलमध्ये परीक्षेसाठी हे सिद्धांत पुन्हा अभ्यासू शकता. तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला माहिती असेल की इंद्रिय संस्थेच्या संदर्भातलाच हा प्रश्न आहे. किडनीच्या संदर्भातला म्हणजेच एक्सेट्री सिस्टीम या संदर्भातला हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विचारलेला आहे की नेफ्रॉनमध्ये युरिया बनवण्याचा घटनाक्रम कोणता. म्हणजे किडनीमध्ये अशुद्ध रक्त आल्यानंतर ते शुद्ध करत असताना जे नेफ्रॉन्स म्हणजे हा किडनीचा कार्यात्मक घटक असतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, नंतर काय होतं आणि मग शेवटी युरिया कसा तयार होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा रक्ताचं शुद्धीकरण म्हणजे अल्ट्राफिल्ट्रेशन व्हायला पाहिजे. सिलेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे त्यातले घटक नेफ्रॉन्स काढून घेतात ते व्हायला पाहिजे. आणि मग नंतर ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजेच ते घटक युरियाच्या रूपामध्ये तयार करून ट्यूब्समध्ये ठेवणे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा याच्यासाठी बरोबर असू शकतो. म्हणजे कुठल्याही इंद्रिय संस्थेचा अभ्यास करत असताना तुम्हाला पाहायला लागेल की त्याच्यातला होणाऱ्या क्रिया, रासायनिक क्रिया त्याचा क्रम काय आहे हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर एक प्रश्न परत इंद्रिय संस्थेवरचा आहे तो म्हणजे काय की मानवी शरीरामध्ये जे हाडं असतात त्या हाडाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तो म्हणजे मानवी सांगाड्यात 5 प्रकारची हाडे असतात. वजनाला आधार देणे, हालचाली सुलभ करणे ही लांब हाडाचे कार्य आहे. स्नायूबंधांना दबावापासून वाचवणे हे सपाट हाडाचे कार्य आहे. सर्व विधाने ही बरोबर आहेत. अभ्यास हा तुम्हाला जीवशास्त्राचा करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागेल. ते म्हणजे काय, मानवी जीवशास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना मानवी आरोग्य, इंद्रिय संस्था, मानवी ज्ञानेंद्रिय आणि त्यानंतर पेशी आणि ऊती या क्रमाने अभ्यास केल्यास मानवी जीवशास्त्र हा जो तुमचा टॉपिक आहे तो छानपैकी तुम्हाला कव्हर करता येईल. मानवापासून प्रेरणा घेऊन पुढे जो आपल्याला भाग बघायचा आहे तो म्हणजे प्राणी जीवशास्त्राचा.
प्राणीजीवशास्त्रामध्ये परीक्षेमध्ये दोन प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. एक आहे तो म्हणजे नागतोडा व कीटकाच्या नर आणि मादी मध्ये किती सहसंलग्नता गट असतात, म्हणजे हा गुणसूत्रावरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर पाठांतर करून तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 23 आणि 24 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जोड्या लावा आहेत हिमोग्लोबिन, क्लोरोक्लोरिन, हिमरिथ्रिन आणि हिमोसायनिन, आणि इकडे वेगवेगळे पशुसमूह दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे जे शोषण रंगद्रव्य आहेत हे आपल्या प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठीचं ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट करत असतात शरीरामध्ये, त्या संदर्भातल्या ह्या जोड्या आहेत. तर याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, कारण वेगवेगळ्या जसं की मानवामध्ये हिमोग्लोबिन ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करतो पेशीपर्यंत अन्न निर्मितीसाठी, तसं वेगवेगळे आहेत ते. म्हणजेच हिमोग्लोबिन पृष्ठवंशीय प्राण्यासाठी, क्लोरोक्लोरिन हा ॲनिलिडासाठी, हिमथ्रिन लिंग्युआसाठी, आणि मग हिमोसायनिन हे मुलिस्कस गटासाठी उपयोगी पडतात. साधारणतः प्राणीशास्त्रावरचे हे दोन प्रश्न परीक्षेत आलेले आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर वनस्पतीशास्त्राचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. एक प्रश्न सी फोर प्लांटच्या संदर्भातला आहे की कोणते वनस्पतीमध्ये HSK अथवा सी फोर या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते. प्रकाश संश्लेषणच्या बाबतीमध्ये आपण C3 सायकल आणि C4 सायकल बघतो. C3 प्लांट हे कमी कार्बन डायऑक्साईडचे फिक्सेशन करणारे प्लांट्स असतात आणि C4 प्लांट हे जास्त कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करणारे प्लांट असतात. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 ऊस हे उत्तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न हा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपच्या बाबतीत आहे की त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणता असा खालीलपैकी पीक आहे की ज्याच्यामध्ये ए जीवनसत्व निर्माण करणारे जनुके टाकलेले आहेत, तर ते आहे गोल्डन राईस. ते हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. प्राणीशास्त्राच्या बाबतीमधले वनस्पतीशास्त्रातल्या बाबतीमध्ये आणखीन एक प्रश्न आलेला आहे पिकांच्या रोगाच्या संदर्भातला. टिक्का या रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो, तर त्याचं उत्तर आहे भुईमूग. कपाशीवर काळे डाग पडतात, रस्ट हा गव्हावर येतो, भातावरही रस्ट हा रोग येतो. तर सर्वसाधारणपणे जीवशास्त्र या विषयाचे प्रश्न आपण पाहिल्यानंतर आणि त्याची उत्तरं थोडक्यात जाणून घेतल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. एक विभागवार टॉपिकनुसार 5वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि NCERT याच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही. अभ्यास करत असताना टॉपिक वाईज फक्त आणि फक्त एवढ्याचा अभ्यास केला तर हे सगळे जीवशास्त्रातले तुम्हाला पैकीच्या पैकी प्रश्न आणि त्याचे मार्क आले असते येतीलही. म्हणून पुढच्या परीक्षेसाठी ही स्ट्रॅटेजी आपल्याला अवलंबायची आहे, विज्ञानाच्या अभ्यासासाठी 5वी ते 12वीची पुस्तके पहिल्यांदा, स्टेट बोर्ड नंतर NCERT. तर आता आपण पुढे जाऊया सूक्ष्मजीवशास्त्राकडे. सूक्ष्मजीवशास्त्रावर एक प्रश्न आलेला आहे तो म्हणजे रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करतात. तर आपल्याला माहिती आहे की जीवाणू हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे सेंद्रिय पदार्थ, कुजवलेले सेंद्रिय पदार्थ खाऊन जगणारे, आणि दुसरे ते म्हणजे असेंद्रिय द्रव्य खाऊन जगणारे. तर रसायनापासून जीवाणू रसायनांचे विघटन करतात म्हणजे ते सेंद्रिय पदार्थाचे विघटन करत नाही. तर कोणत्या पदार्थाचे विघटन करतात, असेंद्रिय पदार्थाचे. मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. नायट्रोसोमोनस बॅक्टेरिया, नायट्रोबॅक्टर हे त्याची उदाहरणे आहेत. तर हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. पुढे आपण जाऊया भौतिकशास्त्राकडे. भौतिकशास्त्राचा विचार करता परीक्षेमध्ये एक प्रश्न संवेगाक्षतेच्या नियमावर आलेला आहे. तो असा की दोन वस्तू अप्रत्यास्त वस्तू म्हणजे इलॅस्टिक नसलेल्या वस्तू एकमेकावर धडकल्या तर काय होईल. तर आपल्याला माहिती आहे की दोन वस्तू जर एकमेकावर आदळल्या तर त्यांचा संवेग हा कायम राहतो. हा संवेगाक्षतेचा नियम आहे. M1 M2 हे जर एकमेकावर आदळले, दोन मास वेगवेगळे असणारे, तर त्यांचं M1 V1 + M2 V2 हे नेहमी 0 असतो. म्हणून संपूर्ण एकरेषीय संवेग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला हरकत नाही. एक प्रश्न नेहमीप्रमाणेच आलेला आहे उपग्रह आणि अंतराळवीर याच्या वजनाच्या संदर्भातला. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे आपलं फक्त अ आणि क हे उत्तर असणार आहे. त्याचं कारण असं की उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. कारण अंतराळ यानामध्ये अंतराळवीर जर
अंतराळ यानाच्या कुठल्या पृष्ठभागाला जर खेटला तर त्याच्यापासून कार्य घडून येईल, म्हणजे त्याच्याकडून कुठले कार्य घडून येत नाही, म्हणजे बल हे नेहमी शून्य असते आणि अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही, कारण ते क्लोज्ड सिस्टीममध्ये आहे, म्हणजे तो अंतराळ यानामध्ये बंद आहे आणि तो व्हॅक्युममध्ये आहे। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणं अपेक्षित आहे आणि तेच आहे। इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये अंकात्मक संदेश हे कसे असतात, तर बायनरी असतात किंवा डेसिमलमधले असतात। म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त प आणि क हे याचं उत्तर असणं अपेक्षित आहे आणि ते उत्तर आहे। त्यानंतर एक प्रश्न प्रकाशकीय तंतू म्हणजे फायबर ऑप्टिक्स या संदर्भातला आलेला आहे। या ठिकाणी तो तंतू आहे, फायबर आहे आणि मग तो प्रकाशाच्या कोणत्या नियमावर संदेशाचे वहन करतो असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। तर फायबर ऑप्टिक्समधून जे संदेश वहन होतं ते कम्प्लीट इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर असतं। प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच किरण एखाद्या घन पृष्ठभागावर पडून परत वापस जाणे, अपवर्तन म्हणजे आरपार जाणे, अपस्करण म्हणजे सात रंगामध्ये दिसणे, म्हणजे असं कारण होता या ठिकाणी प्रकाश हा पूर्णतः आंतरिक परावर्तित होऊन संदेश वहन करतो। म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे हे आपलं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणजेच प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर हा प्रकाशकीय तंतू कार्य करतो। पुढील विधाने लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला अल्फा कण, बीटा कण आणि गॅमा कणाच्या बाबतीत विचारलेलं आहे। नेहमीसाठी लक्षात ठेवा की अल्फा कणापेक्षा जास्त भेदक बीटा कण, बीटा कणापेक्षा जास्त भेदक हे गॅमा कण असतात। अल्फा कणावर नेहमी धनप्रभार असतो, बीटा कणांवर नेहमी ऋण प्रभार असतो, गॅमा कण हे प्रभार रहित असतात। म्हणजेच या ठिकाणी बघितल्यानंतर आणि अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, म्हणजे क हे विधान अ आणि ब ची फलनिश्चिती आहे। अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्राच्या बाबतीमध्ये आलेले आहेत। त्यांचा आपण आत्ता आढावा घेतला, धावता आढावा घेतला, त्यानंतर आपण रसायनशास्त्रातल्या प्रश्नांकडे जाऊया। रसायनशास्त्रामध्ये एक प्रश्न आला होता की अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही -3.4 इलेक्ट्रॉनिक व्होल्ट आहे, तर त्या तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती। विद्यार्थी मित्रांनो, बोर थेअरीनुसार आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असेल की एखाद्या इलेक्ट्रॉनिक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जर फिरत असेल तर त्याची ऊर्जा बरोबर जनरल एनर्जी बाय एन स्क्वेअर, म्हणजे तो कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरतो, म्हणजे जनरल आपल्याला माहिती आहे की स्टेज ऑफ एनर्जी ही -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आहे। याचा अर्थ असा की एन स्क्वेअर म्हणजे 9, म्हणजे -13.6/9 म्हणजे आपलं उत्तर आहे, ते म्हणजे आपल्याला काढता येईल। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, कॅल्सिनेशन प्रक्रियेतून काय बाहेर पडतो। तर कॅल्सिनेशन प्रक्रिया ही जी आहे ती घडून येत असताना त्यातून एका प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्याच्या हायड्रेटमधून, हायड्रेट म्हणजे कॅल्शियम आणि कॅल्शियम सल्फेट आणि हायड्रोजनच्या मिक्सरमधून पाणी बाहेर पडते। तर याचं उत्तर 1 किंवा 2 हे धातुकावर अवलंबून असते, म्हणजे आपण क्रियेसाठी काय घेतलेलं आहे त्याच्यावरून काय बाहेर पडतो हे अवलंबून असतं। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। एक प्रश्न आहे, हरित रसायनशास्त्र म्हणजे काय। तर आता ही नवीन संकल्पना आलेली आहे, हरित रसायनशास्त्र म्हणजे काय। बिनविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे, पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी हरित रसायनशास्त्राचा जन्म झालेला आहे। पुढच्या काळामध्ये ही टेक्निक मोठ्या प्रमाणात वापरली जाणार आहे। पुढे प्रश्न आहे की खालीलपैकी लुईस आम्ल कोणते नाही। लुईस आम्ल हे इलेक्ट्रॉन घेणारे असतात आणि लुईस बेस हे हायड्रॉक्साईड देणारे असतात। तर आपल्याला असं लक्षात येतं की इलेक्ट्रॉन घेतलेले हे पर्याय क्रमांक 2, 3, 4 म्हणजे बोरॉन ट्रायक्लोराईड, बेरिलियम क्लोराईड आणि बोरॉन ट्रायक्लोराईड हे आहेत। तर पर्याय क्रमांक 1 हे लुईस बेस आहे, बाकीचे 3 हे लुईस आम्ल आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल। त्यानंतर खाली विचारलेलं आहे की खालीलपैकी काही कोलॅडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत। तर कोलॅडल सोल्स म्हणजे काय आहे, की एखाद्या द्रवामध्ये खूप स्मॉल पार्टिकल एम्बेडेड म्हणजे मिसळलेले असणे त्याला आपण कोलॅडल सोल्स असे म्हणतो। आणि त्याची वैशिष्ट्ये जर पाहायला गेलात तर टिंडाल परिणाम म्हणजे त्याचं स्कॅटरिंग म्हणजे पसरणं आणि ब्राउनी गती म्हणजे त्याच्यामध्ये पसरलेल्या
वेगवेगळ्या अणुरेणूंची कणांची गती, म्हणजे त्याचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 2 अ आणि ब कोलॅडल सोल्समध्ये टिंडाल परिणाम दिसून येतो आणि प्रावणी गती आपल्याला लक्षात येते. पुढे प्रश्न विचारलेला आहे की ध्रुवीय संयुगे कोणते आहेत, पोलार बॉन्ड्स ज्यांच्यामध्ये असतात ते ध्रुवीय संयुगे असतात. पोलार बॉन्ड म्हणजे काय, की सेंटरला हा निगेटिव्ह आयटम असतो आणि साईडला दोन बाजूने समान हे पॉझिटिव्हली चार्ज अणू असतात. तर याच्यामध्ये अ आणि ब हे पोलार बॉन्ड्स आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, म्हणजे खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात. अभिक्रियाकारके म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे घटक, पॅरेंट एलिमेंट्स. तर तिन्ही पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्या परीक्षेमध्ये सर्वसाधारणपणे 22 प्रश्न विज्ञानावर विचारली होती. एकही प्रश्न, परत एकदा ऐका, एकही प्रश्न 5वी ते 12वी स्टेट बोर्ड बुक्स आणि NCERT बुक्सच्या बाहेरचा नाही. याचा अर्थ असा, अभ्यास साहित्य जर आपलं परफेक्ट असेल, संकल्पना क्लिअर असतील, प्रश्न वाचण्याचा स्पीड परीक्षेमध्ये व्यवस्थित असेल, सराव चांगला केलेला असेल, तर विज्ञान हा घटक अवघड नसून सगळ्यात सोपा आहे, कारण त्यात कन्फ्युजन नाही. अर्थात तुम्ही जर छान अभ्यास केला तर हा घटक असा आहे की तुम्हाला 22 पैकी 22 प्रश्न, अर्थात 200 पैकी 44 मार्क्स हा देऊन जातो. एवढं मात्र नक्की. पुन्हा भेटूयात लवकरच. पाहत रहा सुपर ॲनालिसिस बाय एक्सपिरियन्स.